शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. उत्तर भारतात एक प्रभावी WD येण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये फेंजल चक्रीवादळ तयार झालंय. या पार्श्वभूमीवर नेमकी वातावरणात पुढे काय बदल होतील याविषयीची अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. शिवाय प्रशांत महासागराकडून अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण या वादळाच्या पाठीत असल्यामुळे भविष्यात देखील ईशान्य मान्सून सक्रिय राहील असाच अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कडाक्याच्या थंडीची लाट आहे आणि ही सर्व दूर आहे, म्हणजे मराठवाडा संपूर्ण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि उत्तर विदर्भामध्ये ही थंडीची लाट आहे. थोडी दक्षिण विदर्भामध्ये तिचं प्रमाण कमी आहे. कोकण किनारपट्टीलाही तशी हलकी थंडी कमी आहे. त्यामुळे एकूणच खूप मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र अशा प्रकारची थंडीची लाट महाराष्ट्रात आता सक्रिय आहे. काही विभागात जवळपास 10 अंश सेल्सिअस पर्यंत गारठा वाढला आहे. मात्र हे थंडीचं प्रमाण 30 तारखेपासून हळूहळू दक्षिणेकडून कमी व्हायला लागणार आहे. तरी देखील उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि पश्चिम विदर्भात थंडी राहणार आहे. आणि मी आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये हा सांगायचा प्रयत्न केला आहे की थंडीची लाट ओसरणार आहे म्हणून. त्यामुळे आता थंडीची लाट 1-2 दिवस राहील, त्यानंतर महाराष्ट्रात थंडी कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र उत्तर भारतात, मध्य भारतामध्ये प्रचंड अशा प्रकारची थंडी राहणार आहे. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये आपल्या अंदाजानुसार 2 तारखेला थंडीची लाट संपेल असं दिसतंय. तो की साधारणपणे 8 तारखेनंतर पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण वाढणार आहे. तोपर्यंत मात्र आपला थंडी कमी राहील महाराष्ट्रामध्ये 2 ते 7 दरम्यान. आणि याचं कारण असं आहे की त्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण तयार होणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कोणी फेंगल तर कोणी फेंजल अशा प्रकारचा नाव या वादळाला घेतात. तो अपभ्रंश आहे, परंतु एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे आणि आता ते दक्षिण भारतावरून म्हणजे तामिळनाडू, कर्नाटक या मार्गे, केरळ मार्गे अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे. आपण बघतो की याचा प्रभाव बऱ्याच दक्षिण भारतावर प्रभावीपणे पडणार आहे आणि त्यामुळे अतिवृष्टी या भागात होईल, प्रचंड नुकसान देखील होऊ शकतं. मात्र आपण त्याची तीव्रता बघतो ती 1 तारखेला कमी होते आहे आणि त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होत आहेत ते आपण GFS मॉडेलनुसार बघतो. उत्तर भारतात WD, दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण आहे. आपण बघतो की अरबी समुद्रात त्याचं अस्तित्व आपल्याला साधारण 2 तारखेला दिसतंय. दक्षिण भारतात बऱ्याच राज्यात पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाजही दिसतोय. आपण बघतो ते कमी दाबाच्या स्वरूपामध्ये हे वातावरण 3 तारखेला गोव्याच्या दिशेने सरकताना दिसतंय. दक्षिण भारतात पाऊस पडणार आहे. आज पुन्हा एकदा 4 तारखेला महाराष्ट्राच्या मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा अंदाज GFS मॉडेलने द्यायला सुरुवात केली आहे. साधारणपणे आत्ताचं पावसाळी वातावरण हे अनिश्चित असतं आणि त्यामुळे मॉडेल देखील कधी ते अंदाज दाखवतात, कधी ते दाखवले जात नाहीत. आणि ह्या संपूर्ण सॅटेलाईट इमेज असतात, त्याच्यामुळे हे जसं उपग्रहाला दिसेल त्या पद्धतीने ते मांडलं जातं. मराठवाडा आणि विदर्भामध्ये 5 तारखेलाही पावसाळी वातावरण दाखवलं जातं आहे. 6 तारखेला देखील दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं हलकं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. साधारण 7 तारखेपर्यंत हे वातावरण राहील. 7 तारखेला याचा प्रभाव कमी होईल आणि आपण बघितलंच आहे 8 तारखेपासून पुन्हा थंडीला सुरुवात होणार आहे, म्हणजे पावसाळी वातावरण संपणार आहे. मी पावसाच्या बाबतीत ECMWF मॉडेलला अधिक प्राधान्य देतो आणि आपल्याला माहिती आहे की आज 28 तारखेला जो अंदाज तयार होतोय 29 तारखेचा, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात
वादळी वातावरण तयार झालेलं आहे. उद्या 30 तारखेला तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश रायलसीमाच्या काही भागात प्रचंड अशा प्रकारचं वातावरण तयार होईल, मोठं नुकसान या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. ECMWF मॉडेलनुसार आपण बघतो, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा या भागात पावसाचं वातावरण 1 तारखेलाच असणार आहे. 2 तारखेलाच महाराष्ट्राच्या दक्षिणी भागाकडून हे ढगाळ वातावरण महाराष्ट्रात प्रवेश करू शकतं. पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये 3 तारखेला असेल. एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात तयार होईल आणि ते गोव्याच्या दिशेने वरती सरकण्याची शक्यता आहे. 4 तारखेला आपण बघतो की थोडं वातावरण गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये आहे, इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती, हलका शिडकवा आहे, फार मोठं पावसाळी वातावरण ECMWF मॉडेलने दाखवलेलं नाही. 5 तारखेला मात्र आपण बघतो की पश्चिम विदर्भ, मराठवाडा यात विरळ स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. हा अंदाज मात्र हलकी गारपीट देऊ शकतो. 6 तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्राचा बराच कमी होणार आहे. 7 तारखेला वातावरण राहील, परंतु फार प्रभाव असणार नाही. आणि 8 तारखेपासून पुन्हा थंडी सुरू होते, म्हणजे पाऊस संपेल. आपण बघतो या मॉडेलने ही ECMWF मॉडेलच आहे. 2 तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही. मात्र आपण आज जर बघतो तर अकोला, अमरावती, वाशिम हिंगोली, चंद्रपूर गडचिरोली, यवतमाळ वर्धा किंवा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नांदेड, परभणी या सर्व भागामध्ये पावसाचा अंदाज वाढला आहे. या मॉडेलने 1 तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही, परंतु 1 तारखेला दुपारनंतर काही वातावरण गडचिरोली, चंद्रपूर, सोलापूर या भागात निर्माण होऊ शकतं आणि रात्री 1 तारखेला हे वातावरण महाराष्ट्रात प्रवेश करेल. 2 तारखेला देखील ह्या वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुरळक स्वरूपात निर्माण होणार आहे. आपण जर धावता अंदाजच याचा बघत गेलो तर महाराष्ट्रामध्ये फार असं मोठं पावसाळी वातावरण एकत्रित स्वरूपामध्ये अजून तरी दिसत नाही आहे. आपण बघतो तुरळक स्वरूपातच पाऊस महाराष्ट्रात सध्या तरी होताना दिसतोय. कोणत्याही जिल्ह्यामध्ये अद्याप आपल्याला स्पष्टपणे मोठं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. 4 तारखेपर्यंत तरी ठिकठिकाणी विरळ पाऊस होईल, परंतु फार मोठं पावसाळी क्षेत्र कुठल्याही जिल्ह्यात तयार होईल असा अंदाज नाही. मात्र ठिकठिकाणी हे वातावरण तयार होणार आहे विरळ स्वरूपामध्ये भाग बदलत, आणि काही ठिकाणी ते हलका पाऊस, काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण, काही ठिकाणी गारपीट देखील देऊ शकतं, परंतु त्याचं अतिशय तुरळक प्रमाण असणार आहे. आणि हा पाऊस तसा केवळ भरणीचा पाऊस असणार आहे. काही ठिकाणी तो भरणीयोग्य होईल, पण काही ठिकाणी केवळ शिडकवा होईल, काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण आल्यास रोगराई पिकांवर वाढू शकते, त्यामुळे पुन्हा फवारणी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. त्यामुळे एकूणच आपण असं बघतो की फार घाबरण्यासारखं पावसाळी वातावरण नाही, परंतु वातावरण तयार होणार आहे आणि साधारणपणे 8 तारखेपासून हे वातावरण संपेल आणि पुन्हा थंडी सुरू होईल असा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.